आपण पाहत आहात जनतेचे मत लाईव्ह, मी फेरोज मनियार। पाहुयाच्या ठळक घडामोडी। आजही महाराष्ट्रात मराठा आंदोलकांची धग कायम आहे। गेल्या 18 दिवसापासून परळी येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास समर्थन म्हणून लोहा तालुक्यातील दिनांक 30 जुलै रोजीपासून सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने लोहा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात केली। या आंदोलनाचा आजचा 8वा दिवस। आज लोहा ठिय्या आंदोलनास सकल मराठा लोहा तालुक्यातील महिलांनी आपला पाठिंबा म्हणून या ठिय्या आंदोलनास हजेरी लावली। आपल्या मागण्यांचे निवेदन लोहा तहसीलदार यांच्या मार्फत महिला व बालकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य व मुख्यमंत्री कार्यालय येथे पाठविले आहे। पाहूया सविस्तर उत्तर। नाही कुणाच्या बापाचे आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे। एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा। तुमचे आमचे नाते काय? जय जिजाऊ जय शिवराय। तुमचे आमचे नाते काय? जय जिजाऊ जय शिवराय। शिवाजी महाराज की जय। मातोश्री जिजा साहेब माता की जय। आमच्या समाज बांधवांसाठी, आमच्या भविष्यासाठी, आमच्या मुलांसाठी आम्ही रस्त्यावरच काय, वेळ प्रसंगी आमच्याही प्राणाची आहुती द्यायला मागे पुढे बघणार नाहीत हे सांगण्यासाठी मी इथं आवर्जून अशी उभी आहे तुमच्या समोर। आदेश आहे किंवा जे समन्वय समिती ठरवते त्या पद्धतीनं सर्व चालू आहे, हे सुद्धा खूप एक चांगली आणि आनंदाची खूप शांती वाटेल। आणि जर सरकार जातीवरून आम्हाला मार्कावर वेळ लागणार नाही हे लक्षात ठेवून सरकारने आम्हाला आरक्षण द्यावे। बस झालं आरक्षण, आरक्षण खूप वेळेस झालं असं म्हणताय तुम्ही, पण आरक्षण आरक्षण या नावानेच तुम्ही बोर झालाय। हेच जर तुम्ही लवकर आरक्षण दिलं असतं तर आम्ही आज इथे उभा टाकायची टाईम आली नसती। तुम्हाला काय वाटतंय काय नेमकं हे आम्हाला कळू द्या। इथे आम्ही रोज उठलं की सुटलं हेच करावं का? हे लेकरं जे आहेत, आता माझ्या मावशीला 12वीमध्ये चांगले टक्के भेटले, तिला नीटमध्ये पण चांगले टक्के भेटले, आणि तिला आला एक फोन डॉक्टर की साठी फोन आला आणि म्हणाले, त्यांनी प्रथम विचारलं की तुझी जात काय, तिने सांगितली ओपन आहे माझी जात। ते म्हणाले असे असे लाख रुपये लागतील, मार्क तर चांगले आहेत। ती म्हणाली मार्क तर चांगले आहेत, मला एवढे लाख रुपये कशाला लागतील। या गोष्टीनं थोडं साहेब माझ्यासारखी जे तुम्हाला पण मुलगी आहे ह्याची तुम्ही जाणीव ठेवू, थोडं आम्हाला आरक्षणाकडे लक्ष द्या। मागे यावं लागतं तर कसं आरक्षण तुम्ही द्यायलाच पाहिजे। नोव्हेंबर नाही ना डिसेंबर नाही ह्याच महिन्यात आम्हाला आरक्षण द्यायलाच पाहिजे। खूप झालं तुमचे आता पुढे वाढत नाहीला, नोव्हेंबर झालं डिसेंबर झाला, आता ऑगस्ट मध्ये जर आम्हाला आरक्षण भेटलं नाही 9 तारखेपर्यंत तर दाखवून देऊ तुम्हाला हा मराठा काय आहे आणि काय नाही। आम्ही जर पेटलो तर पेटतो ना, तर बघा मग काय असतं। हा मराठा पेटला तर पेटतो, याला इतिहास साक्ष आहे, याला इतिहास साक्ष आहे। फडणवीस साहेब आम्ही म्हणतो आमचा आमदार असला तर आरक्षण देतो, कोणीच आरक्षण देत नाही, पण आपलं एक संघटना जर सुरू केली ना त्याच्यात किती जण आरक्षण देते आम्ही पण बघू, तेव्हा तुम्हाला रस्त्यावर यायची गरज लागेल। आता आमचे मराठे बांधव संघटित होऊन कसल्याच प्रकारची जीवित हानी किंवा शासनाची कोणतीही हानी न होऊ देता संयम, अहिंसा, धैर्य या गोष्टीला सामोरे जात कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडवता एक आदर्श साऱ्या जगापुढे आपण दाखवून दिलात, त्याचा सार्थ अभिमान मला मराठा असल्याचा वाटतो। आपण सर्वांनी संघटित होऊन जे महान कार्य केलं तेच कार्य सरकारला जागा न झाल्यामुळे सरकार कितीही आपण संयमानं मोर्चे काढले मुख मोर्चे पण जागा झाला नाही, वाट पाहिली आजपर्यंत, पण आज या ठिकाणी आपल्याला ही वेळ आली कशासाठी, तर आपल्या मराठा बांधवांच्या आरक्षणासाठी हक्कासाठी आपण लढतोय, आपल्या न्यायासाठी आपण लढतोय। आजचा काळ असा आहे आपल्याला जर काही पाहिजे असेल तर लढा दिल्याशिवाय मिळणार नाही, संघर्ष केल्याशिवाय मिळणार नाही, कारण आपल्या मूक मोर्चांचा तेवढ्या संघटित आलेल्या एकत्र आलेल्या भव्य संख्येचा सुद्धाही या आंदोलनामध्ये आपण येऊन जो सहभाग नोंदवला आहे त्याबद्दल फक्त की आता महिला सुद्धा कुठल्या क्षेत्रात मागे राहिलेल्या नाही आहेत,
आरक्षणाची जितकी गरज आपल्या मुलांना आहे तितकी गरज आज महिलांना सुद्धा आरक्षणाची आहे हे दाखवण्यासाठी आपल्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी म्हणून आपण सगळेजण इथे एकत्र आलेलो आहात. खरं तर ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी यापूर्वी सुद्धा येऊन गेले, आंदोलनास पाठिंबा दर्शवून माझे मत मांडून गेले. पण आज आपण सर्व माता भगिनी इथे सुद्धा होऊन लाखोंचे मोर्चे होऊन सुद्धा आपल्या मराठा समाजाला कुठेही न्याय मिळाला नाही आणि तो न्याय हक्क न्याय मिळवण्यासाठी म्हणून आपण ठिय्या आंदोलनाला बसलेलो आहोत आणि या आंदोलनाला आपली लेट म्हणून आपली बहीण म्हणून पाठिंबा दर्शवण्यासाठी आज मी आपल्या इथं सोबत उपस्थित आहे आणि मीही या आंदोलनाला बसणार आहे. बऱ्याच मान्यवर बऱ्याच माता भगिनींचे खूप चांगले मार्गदर्शन इथे झाले. मी फेसबुक लाईव्हवर आपलं ऐकत होते. खूप परखड अशी मत आहेत त्यामुळे आपल्या मताशी मी सहमत आहे आणि मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे आणि आरक्षणाबरोबर ज्याही काही मागण्या आहेत त्या मागण्या सर्व शासनाने आपल्या मान्य करून मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करावं ही विनंती मी करते आणि थांबते. जय हिंद जय महाराष्ट्र. आज या आंदोलनाचा 8वा दिवस. या आंदोलनाला महिलांचा पण खूप प्रतिसाद आहे, माणसांचा पण. आम्ही आता तहसीलमध्ये गेलो, तिथे आम्ही आमच्या मागण्या मांडल्या आणि ते त्यांना त्यांना सांगितलं, कळकळीची विनंती केली की वरीपर्यंत आमचं हे जे धडपड चालू आहे ती पोहोचवा आणि त्यांनी होकार दिला. पण आता पाहूया पुढे. आज आम्ही खूप मोठे आज मराठा त्यांची खूप मोठे आहे. 8वा दिवस आज 8वा दिवस तयार केला. आम्ही निवेदन घेऊन तहसील कार्यात गेलो होतो, त्यांनी सही पण दिली. त्यापाठी तिथं दाखवलं होतं, नंतर ते बघू होतो. पुढचं काय तुमचं असं उद्रेक आहे का महिलांचं? दुसरा 9 तारखेला जर मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलं नाही तर बघू पुढे काय. व्यक्तिगत मत तुमचं सरकारबद्दल? आमचं 9 तारखेला सरकारने जर आरक्षण दिलं नाही, खूप दिवस झाला आम्ही मुख मोर्चे काढले पण आता सरकारला ठोक मोर्चे बघायची वेळ आलेली आहे. पुढे बघू आता काय होतं काय. आणि ठोक मोर्चा काढलाय तो शांत राहणार नाही असं पण आम्हाला वाटते. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही आणि हा आमचा नॅचरली हक्कच आहे ना, तो मिळायलाच पाहिजे मराठा समाजाला, ही आमची विनंती आहे. 7 तारखेला हायकोर्टाचा निर्णय येणार आहे, तुम्ही त्यांचं स्वागत करणार का? स्वागत आता त्यांचा जे रिस्पॉन्स असेल तो चांगला असेल तरच आम्ही स्वागत करू, नसेल तर ठोक मोर्चा तर आहेच ना, थेट जाऊ आम्ही तिथे. ओके. तालुक्यामध्ये आज मोर्चा चालू आहे, 8 दिवस झाले. या मोर्चामध्ये बरेच जण सहभागी आहेत, आम्ही महिलांनी पण सहभाग घेतला आणि मुख्यमंत्री साहेबांना एवढीच कळकळीची विनंती आहे की त्यांनी मराठा समाजाचा हा लवकरात लवकर प्रश्न मिटवावा. प्रत्येक विद्यार्थ्यांची तळमळ आहे, प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षण तळमळीनं घेत असतो आणि या भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा हक्क हा आहे पण समानता ही कुठे आहे? समानता हा मराठा समाजाला मुळीच नाही. समानतेवर हा प्रश्न निघायलाच पाहिजे, समानता ही मराठा समाजाला मिळायलाच पाहिजे. आज आम्ही इथे मूक मोर्चा काढलेला आहे, महिलांनी बऱ्याच महिलांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि या महिलेवर हे महिला मूक मोर्चासाठी बरेच काही करू शकतील आणि नाही तर रोडवर पण उतरू शकतील. साहेबांना कळकळीची विनंती आहे की यावर लवकरात लवकर निवेदन करावे, यावर वेळ खाऊ नये आणि मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे. मराठी बांधवांनी गत वर्षी मोर्चे काढलेत मूक आणि ते एकदम गंगेच्या पाण्यासारखे शांत होते आणि आता समुद्र जर खवळला तर त्याचं काय होते? त्याच्यामध्ये सुनामी तयार होईल किंवा सुनामी तयार होईल. हां, आणि ती सुनामी देवेंद्र साहेबाच्या कानावर धरून धडकेल. आम्हाला जर आरक्षण नाही मिळालं तर त्याची त्यांनी दखल घ्यावी. साहेब आम्हाला मराठा समाजाला न्याय मिळवून द्या. ना शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तर मुख्यमंत्री साहेबांना एवढीच विनंती आहे की जर मराठा समाज हा रोड उतरला तर तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, मी एवढंच म्हणू इच्छिते. मुख्यमंत्री साहेबांनी आमचं एकच म्हणणं आहे की जाती जातीचं राजकारण थांबवावं आणि मराठा समाजाला होणारा अन्याय जो आहे तो उघड्या डोळ्यांनी बघावं. कारण मराठा समाजातील जी मुलं आहेत ही सगळी श्रीमंत कुटुंबातली, उच्च कुळातली असली तरी श्रीमंत कुटुंबातली नाही आहेत. कारण मराठा समाजातील आता जात जमीन जायजा जी होती, मुलीचं लग्न करायचं विकास शेती लग्न करा, मुलाला शिकवायचं नोकरीला लावायचं विकास शेती शिक्षण द्या, अशी अवस्था बेकार झालेली आहे आणि ही अडचण
शेतकरी कुटुंबात जास्त वावरणारे, शेतीवर उपजीविका भागणारे हे मराठा समाज। आणि आता पूर्वीच्या काळी तरी जमिनी भरपूर होत्या मराठी समाजाकडे, पण आता त्या शेतीचं विभाजन झाल्यामुळं मराठा समाजातील मुलांच्या वाट्याला ही जमीन कमी आलेली आहे। 2 एकर 3 एकर जमिनीवर उपजीविका ह्या अशा महागाईच्या काळामध्ये चालवणं शक्य नाही। त्यात निसर्ग साथ देत नाही, आलेल्या पिकाला सरकार भाव देत नाही, ह्या मराठा समाजानं करावं तरी काय? मराठा समाजाला आरक्षण हे काळाची गरज आहे, म्हणून तरी शासनानं या गोष्टीकडं गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि मराठा समाजाला आरक्षण देऊन त्यांना न्याय द्यावा। ही या मराठा ठोक मोर्चाच्या निमित्तानं मी लोहा तालुक्यातून कळवळीनं विनंती फडणवीस साहेबाला करते, आणि त्यांनी आमचं हे जाहीर निवेदन स्वीकारून आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा। सगळं काही शासनाच्या हातात असतं, अचानक अधिवेशन घेऊन सुद्धा या ठोक मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी निर्णय घेता येतो, अनेक मार्ग असतात, अनेक मार्ग अवलंबून न्याय आपल्याला मिळवून देता येतो। साहेब, तुम्ही आमच्या समाजाकडं दुर्लक्षितपणा करू नका, एक जगाला आदर्श घडावा असं आम्ही गेल्या वर्षी मूक मोर्चाकडून समाजासमोर एक आदर्श मराठा समाज दाखवून दिला, त्याचा विद्रेक होऊ देऊ नका। अनेक बांधव संतापून आत्महत्या करत आहेत, आपला जलसमाधी घेत आहेत, त्याकडे जास्त वाढ होणार नाही याची दखल घ्या, आणि इथून पुढे जर काही घटना घडल्या त्याला जबाबदार पूर्णतः सरकार राहील, त्यातल्या त्यात मुख्यमंत्री या नात्याने तुम्ही जबाबदार राहाल, याचा तुम्ही गांभीर्याने विचार करावा ही यावेळेस मी विनंती करते। पण आता ठोक मोर्चा अंतर्गत या ठिकाणी आज महिलांचं आंदोलन होतं, आणि या आंदोलनात अनेक महिलांनी सहभाग घेतला, अनेक स्तरातील महिला या ठिकाणी होत्या, शिक्षिका होत्या, शेतात काम करणाऱ्या महिला होत्या, डॉक्टर महिला होत्या, अनेक क्षेत्रातून। आज महिला घराबाहेर कशामुळं पडली? की कुठेतरी मराठ्यांच्या मराठे म्हणजे काय, मरे बघत नाही हटे असं मराठ्यांना म्हणतात। मग आज मराठ्यांच्या म्हणजे सोशिकतेचा अंत होऊ पाहत आहे, तरी आता तरी सरकारनं जागे झाले पाहिजे, आणि एकदा जर हे वातावरण बिघडलं तर 9 ऑगस्टनंतर आम्ही सरकारला चेतावणी देत आहोत आज की 9 तारखेनंतर आमचं असहकार आंदोलन चालू आहे, आम्ही कुठलेही वाहनं चालू देणार नाही, आम्ही सरकारचं नळ बिल भरणार नाही, लाईट बिल भरणार नाही, आम्ही कुठंच सहकार्य या सरकारला करणार नाहीत, तहसील चालू देणार नाहीत, पंचायत समिती चालू देणार नाहीत, आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अडचण निर्माण करणार आहोत। तर या अडचणीला जर सामोरं तुम्हाला जायचं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर याचं या समस्येचं समाधान करावं, आणि या रस्त्यावर उतरलेल्या